अनु पण वीरेन आला कसा नाही ग एवढा यांच्या बरोबर निरोप पाठवून बोलून घेतलं आपल्याला अमर दादाच्या सांगण्यात काही चूक झाली नसेल ना नाही नाही आजच सांगितलं होतं त्यांनी अगं हो की यांनी चार चारदा आठवण पण केली होती मला की आधीच जाऊन उभ्या राहते तिथे मी वीरेन सांगितलेली वेळ कधीच चुकवत नाही पण बहिणी वीरेन इथे आला आहे त्याच्या आईला नसेल ना कळलं काय माहिती कळलंही असेल आता किती लहान आहे आपलं गाव सौदामिनी बाईंना ओळखणाऱ्या कोणीतरी बघितलं असेल त्याला आणि सांगितलंही असेल आमची एकदा तरी भेट व्हायला हवी होती ग माझी बाजू म्हणता आलीस ती मला काय वाटेल त्याला माझ्याबद्दल कविता ए अनु वहिनी कशाला त्यांचे चोचले पुरवतेस तू काय करता भाऊजी अहो मला खरंच आवड आहे चार गोष्टी खायला करून घालायची त्यांची लायकी आहे का पण ती तुझ्या दुखऱ्या पायाकडे दुर्लक्ष करून तुला वाटेल तशा बोलत होत्या ना काय गरज होती तुला अदिती परकी आहे का हे बघ ती जरी परकी नसली तरी तुझ्या वागण्यामध्ये जो एक आपलेपणा आहे तो तिच्या वागण्यामध्ये आहे का नाहीये ना हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे भाऊजी आणि म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं त्यातला प्रकार आहे हा सगळा वहिनी तुझ्या या स्वभावाचा ना मला कधी कधी भयंकर राग येतो का ऐकून घेते सगळ्यांच अहो मी म्हटलं ना हा प्रत्येकाचा स्वभाव आहे आता आता मला नाही बोलताय अदिती सारखं आता तुम्हीच मला सांगा तुम्ही मला एवढे ओरडताय पण तुम्ही तिचं बोलणं ऐकून घेताच ना हे बघ बहिणी माझी गोष्ट वेगळी आहे मी तिचा नवरा आहे मी जर का तिच्याशी असा तावातावानी भांडायला लागलो तर या घरामध्ये तमाशे होतील म्हणून मला गप्प बसावं लागतं आणि गप्प बसण्यासाठी माझ्याकडेही बरीच कारणं आहेत हे बघा भाऊजी अदिती मला जेव्हा काही बोलते तेव्हा मी तिला उलटून बोलले तर काय होईल वाद वाढत राहतील नाती जपण्यावर आपला विश्वास आहे ना घरात शांतता असावी आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी राहावं यासाठीच आपण लक्ष देतो सगळ्या गोष्टींना महत्व देतो उगाच वाद कशाला वाढवत बसायचे आणि तुम्ही हल्ली पाहिलंच असेल की ह्यांचं वागणं किती बदललंय जशी ह्यांना उपरती झाली तशीच एक ना एक दिवस अदितीला सुद्धा नक्की उपरती होईल वहिनी तुला भलतीच आशावादी आहेस माझ्यापुरतं बोलायचं झालं ना तर मी तुझ्या इतका आशावादी नाही कसं काय याने केलं आईचा निरोप द्यायला आलो होतो हा बोला की गुरुजींकडून साखरपुड्याची तारीख काढून आणली काय सांगता कोणची तारीख ठरली उद्याचाच मुहूर्त आहे उद्या उद्या म्हणजे लय लवकर होत नाही काय नाही त्याचं काय आबासाहेब मला जास्त दिवस रजा नाहीये ना म्हणून काही करावं लागते पण आईने सांगितलंय की साखरपुडा अगदी घरातल्या घरात केला तरी चालेल बघा किती समजुतीने घेणारी आहेत माणसं तुम्ही काय चिंता करू नका हो घरातल्या घरात करायचंय म्हणजे समजा होईल की व्यवस्थित नाही पण असं कसं अहो आता साखरपुडा म्हणजे देणी घेणी आहे मानपान आहे अंगठ्या आणाव्या लागतील आपल्याला चहा पाण्याचं बघावं लागेल आणि काय हो आबा हातात वेळ पण तर नाहीये ना तेच म्हणतोय मी अहो सगळं करायला काय वेळ पाहिजे उद्या म्हणजे एकदम तोंडावर येऊन उभारते काय नाही हो त्यांच्याकडची थोडी माणसं आपली चार माणसं घोळात घोळ घालायचंच नाही जास्त काही अगदी बरोबर आहे आणि कविता बहिणी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अहो माझ्या घरची माणसं तशी समजूतदार आहेत एखादी जरी गोष्ट जर मागे पुढे झाली ना तरी सुद्धा कोणीही मनावर घेणार नाही मी चहाचं बघते नाही ते बरोबर आहे पण मी काय म्हणतोय आमचा अविनाश एकुलते एक बहीण तिची म्हणजे त्याला तिच्याशी बोलायला पाहिजे की नाही लग्नासारखी गोष्ट आहे म्हटलं साखरपुडा बोलायत नाही असं तुम्ही खोळंबा घालू नका त्याचा काही नकार असणार आहे काय काय नाही हो चला ठरली तारीख उद्या करायचं आपण साखरपुडा चला बरं मी निघतो हा निघा थांबा की आता चहा घेऊन येते की कविता चहा बसा बसा वीरेन का भेटला नाही असं तर नसेल की थोरात काकांनी त्याला बघितलं आणि आपल्या बरोबर घेऊन गेले
असंच असणार, नाहीतर वीरेन मला नक्की भेटला असता. अनु, 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 अजून ही वेळ गेली नाहीये, आम्हाला सांगून टाक, त्यांना म्हणावं मी नाही लग्न करणार विजयशी. नाही ग बहिणी, मी नाही असं सांगू शकणार. आईचं मन खूप दुखावेल ग. अग, त्यांच्या सुखासाठी तू स्वतःला दुःखात टाकणार आहेस का? हा वीरेन, वीरेन भेटलाच नसता तुला तर ठीक होतं ग. विजय आला होता, त्याच्या आईचा निरोप घेऊन. अनु, साखरपुड्याची तारीख पक्की झालीये उद्याची. वहिनी, जगात फार कमी लोक असतात अशी ज्यांना त्यांचं प्रेम मिळत. आणि मी त्या भाग्यवंतांपैकी नाही. आता पुढ्यात येईल ते नशीब म्हणायचं. आणि हा निर्णय मी स्वतः घेतलाय, आता तो हसतमुखाने स्वीकारायलाच हवा. अजितराव, खात्रीनं सांगताय का तुम्ही? वय अक्षी खरे म्हणजे अगदी 100% मी समधी चौकशी केली की विजय अगदी चांगला माणूस आहे. बर, त्याच्याबद्दल कुणी भी वाईट साईड बोलत नाही. अस मग आता आपल्याला वीरेनलाच त्याच्या आईच्या विरोधात पेटवायला लागणार. ते कसं काय? चार पैक फेकलं की समज आपल्या मनापरमानं घडून येत. खोटं साक्षीपुरावा उभं करणं एवढं अवघड नाही हो अजितराव. अहो पर खोटं साक्षीपुरावा कसलं उभं करायचं? सौदामिनी बाई अनुपमाच्या जीवावर उठल्यात असा कांगावा तयार. चार दीड कप फेकलं ना की समजा आपल्या मनासारखं घडतं बघा. उत्तमराव आत्ता समजा माझ्या ध्यानात आलं बघा, मी आजच समधी व्यवस्था करतो. या अनुपमाच्या मागं आपली माणसंच धाडतो. मग माईल एका चांगली चुपल बघा. आणि आपल्याला बी पोरगा आईच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरता येईल. उत्तमराव आपण लांबणं निक्की मजा बघायची बघा. आता कस माझ्या मनासारखं बोललं बरं का? बस 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 इथेच इथे इथेच थांब. आर यू शुअर एकटी जाशील? अरे ऑफकोर्स बाबा, तू उगाच ना माझ्यासाठी तुझी वाट वाकडी करून येऊ नकोस. मला इथे काही रिक्षा किंवा कॅब मिळेल. हे बघ पुन्हा एकदा विचार, आय डोंट माइंड कमिंग विथ यू. इट्स ओके. आणि मला कोणाचे फेवर घ्यायला आवडत नाही. ओके, नीट जा आणि घरी पोहोचल्यानंतर रिंग दे. हो या, बाय बाय, सावकाश जा.
वहिनी वहिनी अगे इथे अशी बसल्या बसल्या काय झोपलीस जा जाऊन रूम मध्ये झोप जा जा नाही जरा जरा बसते थोडा वेळ वहिनी काय हे तू आज जेवली सुद्धा नाहीयेस तुला बरं नाहीये जा ना जाऊन झोप ना रूम मध्ये नाही नाही मी गार्गीची वाट बघते ती आली ना की आम्ही दोघी जेऊ वहिनी गार्गीची वाट बघण्यामध्ये काही अर्थ असतो का हां तिला काही नवीन काम आलं नवीन असाइनमेंट आली की संपलं आणि काम संपल्याशिवाय ती कधी घरी येत नाही तुला माहिती आहे ना हो तरी पण मी तिची वाट बघते कारण काय इतका उशीर तिला कधीच होत नाही आणि होणार असेल तर ती फोन करून सांगते हे बघ वहिनी तसंच काही असेल तर तिच्याबरोबर सिद्धार्थ किंवा रोहन येतील माझा ऐकतो दोन घास खाऊन घ्या आणि झोपसेल बघू मी सांगू ब्रह्मचारीला नाही नाही आता एवढा वेळ थांबले ना तर अजून थोडा वेळ थांबते काहीतरी एक काम करू का मी तिला फोन करून ती कुठे असं विचारते बघ त्याची काही एक गरज नाही आहे तुला एकटीला कंटाळेल मी बसतो तुझ्याबरोबर आणि ब्रह्मचारी आपल्याच घरात कसा कंटाळा येईल उलट तुम्हीच जाऊन झोपा मी थोडा वेळ वाट बघते तिची तू अशी हॅप्पी आहेस ना गुड नाईट गार्गीची एवढी सवय झाली आहे की आता तिच्याशिवाय ऑफिस ही कल्पनाही सहन होत नाहीये मी गार्गीचा फक्त माझ्या सोयीनं उपयोग करून घेतो असं तर नाही ना मी गार्गीला तिच्या भरवशावर सोडलं हे योग्य आहे का तिच्याप्रती माझं काहीच कर्तव्य नाही जे काही झालं ते आमच्या दोघात होतं पण मग आता मी माझी काहीच कमिटमेंट नाही असं म्हणून जबाबदारी तर झटकत नाहीये ना गार्गी माझी कोणीच लागत नाही तिच्या प्रती माझं काही कर्तव्य नाही की कशाला बोंब बोंब करते आओ तसं नाही गार्गी अजून घरी आली नाहीये म्हणून ती गार्गी घरी नाही आली म्हणून तुम्हाला उठवलं मी जाऊ का आता टॉर्च घेऊन तिला शोधायला तसं नाही आहो तुमची धाकटी बहीण आहे ती मध्यरात्र उलटून गेली तरी अजून आली नाहीये म्हणून मी तिला ती स्वतःची काळजी करते ती भक्कम आहे हा स्वतःची काळजी करायला मी नाही तिची फुकटची काळजी करणार मला उद्या ऑफिस मध्ये काम आहेत मला सुखाने झोपू द्या चला निघा
मुलगी आली ना बाप गार्गी अजून घरी आली नाहीये मला खूप काळजी वाटते नाही मग तिच्या मोबाईलवर फोन करून बघ ना फोन बंद आहे तिचा मी सांगितलं ना इतका उशीर होणार असेल तर ती फोन करून कळवते मला जरा त्या सिद्धार्थ किंवा रोहनचा फोन नंबर द्या ना आपण त्यांना फोन करू काय गार्गी अजून घरी आली नाहीये अगं मग आम्हाला कशाला उठवलंस उपेंद्रला सांग ना त्यांना बहिणीपेक्षा झोप जास्त प्रिय आहे भाऊजी मी तुम्हालाही त्रास देत नाहीये मला फक्त नंबर द्या मी फोन करून एक मिनिट काही त्रासाचा प्रश्न नाहीये तू ये काळजी करू नकोस पण मोबाईलवर फोन करूया ही गार्गी सुद्धा ना रात्रभर मित्रांबरोबर मजा करत फिरणार आणि झोप आमची उडवणार नयनला सुद्धा काय पडलीये कळत नाही राहिली असती चांगली सिद्धार्थ बरोबर काय बिघडलं असतं आईंना कळल्यावर मस्त मजा बघायला मिळाली असती हॅलो गार्गी गार्गी तुझा आवाज असा काय येतोय माझ्यावर हल्ला झालाय खूप त्रास होतोय मी इथे पडले रस्त्यावर सिद्धार्थ काय गार्गी आता कुठे आहेस तू मला सांगा ते काय झालंय काय मला सांग हे बघ तू काळजी करू नकोस मी येतो तिथे जस्ट टेल मी वेअर यू आर प्लीज हॅलो हॅलो गार्गी हॅलो हा,